इयत्ता 10वी विषय भूगोल धड़ा 7 मानवी वस्ती स्वाध्याय। प्रश्न एक, अचूक पर्यायांसमोरील चौकटीत बरोबर अशी खूण करा। अ, वस्त्यांचे केंद्रीकरण खालील प्रमुख बाबींशी निगडीत असते। एक, समुद्र सानिध्य। दोन, मैदानी प्रदेश। तीन, पाण्याची उपलब्धता। चार, हवामान। अचूक पर्याय आहे पाण्याची उपलब्धता। आ, ब्राझीलच्या आग्नेय भागात प्रामुख्याने कोणत्या प्रकारची वस्ती आढळते? एक, केंद्रित। दोन, रेषाकृत। तीन, विखुरलेली। चार, ताराकृती। अचूक पर्याय आहे केंद्रित। ई, भारतामधील विखुरलेल्या वस्त्यांचा प्रकार कुठे आढळतो? एक, नदीकाठी। दोन, वाहतूक मार्गाच्या लगत। तीन, डोंगराळ प्रदेशात। चार, औद्योगिक क्षेत्रात। अचूक पर्याय आहे डोंगराळ प्रदेशात। ई, नर्मदा नदीच्या खोऱ्यात केंद्रित वस्ती आढळते। एक, वनाच्छादन। दोन, शेतीयोग्य जमीन। तीन, उंच सखल जमीन। चार, उद्योग धंदे। अचूक पर्याय आहे शेतीयोग्य जमीन। ऊ, ब्राझीलमधील कमी नागरीकरण असणारे राज्य कोणते? एक, पारा। दोन, अमापा। तीन, एस्पिरितो सांतो। चार, पॅराना। अचूक पर्याय आहे पारा। प्रश्न दोन, भौगोलिक कारणे लिहा। अ, पाण्याची उपलब्धता हा लोकवस्तीस चालना देणारा प्रमुख घटक आहे। उत्तर, एक, मानवास दैनंदिन जीवनात पिण्यासाठी व इतर अनेक कारणांसाठी पाण्याची नितांत आवश्यकता असते। शेती व इतर अनेक उद्योगांसाठी पाणी अत्यावश्यक असते। दोन, पाण्याची उपलब्धता नसल्यास शेतीचा व परिणामी इतर व्यवसायांचा विकास होत नाही, अशा प्रदेशात मानवी वस्तीचा विकास होत नाही। तीन, पाण्याच्या उपलब्धतेमुळे शेतीचा व परिणामी इतर व्यवसायांचा विकास होतो व मानवी वस्तीचा विकास होतो। अशा प्रकारे पाण्याची उपलब्धता हा लोकवस्तीस चालना देणारा प्रमुख घटक आहे। आ, ब्राझीलमध्ये लोकवस्तीचे केंद्रीकरण पूर्व किनाऱ्यालगत आढळते। उत्तर, एक, सुरुवातीच्या काळात युरोपमधील अनेक वसाहतवादांनी ब्राझीलमध्ये लोकवस्त्या निर्माण केल्या। या वस्त्या प्रामुख्याने पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात निर्माण केल्या गेल्या। दोन, ब्राझीलमधील पूर्व किनारपट्टीच्या तुलनेत कमी रुंद पट्ट्या, सम व दमट हवामान, सुपीक जमीन, मुबलक पाणी पुरवठा व साधनसंपत्तीचा मोठा प्रमाणात साठा आढळतो। तीन, परिणामी ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात शेती व इतर उद्योगांचा विकास झाला आहे। परिणामी या भागात लोकवस्त्याही विकसित झालेल्या आढळतात। त्यामुळे ब्राझीलमध्ये लोकवस्तीचे केंद्रीकरण पूर्व किनाऱ्यालगत आढळते। ई, भारतामध्ये नागरीकरण वाढत आहे। उत्तर, एक, शेतीतील प्रगती, उद्योगांचा विकास, शिक्षणाचा प्रसार, वाहतुकीच्या सुविधांचा विकास, शैक्षणिक सुविधांची उपलब्धता इत्यादी कारणांमुळे भारतात नवनवीन शहरे उदयास येत आहेत। दोन, या शहरांमध्ये रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत। तीन, या शहरांत भारताच्या विविध भागांमधून लोक स्थलांतरित होऊन स्थायिक होत आहेत, त्यामुळे भारतामध्ये नागरीकरण वाढत आहे। ई, ईशान्य ब्राझीलमध्ये वस्त्या विरळ आहेत। उत्तर, एक, ब्राझीलचा ईशान्य भाग हा ब्राझील उच्चभूमीच्या पलीकडील पर्जन्यछायेचा प्रदेश आहे। दोन, या प्रदेशात पर्जन्याचे प्रमाण केवळ 600 मिलीमीटर आहे, त्यामुळे हा भाग अवर्षणग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो। तीन, पर्जन्याच्या अल्प प्रमाणामुळे या भागात शेतीचा पुरेसा प्रमाणात विकास झालेला नाही। परिणामी या भागात विखुरलेल्या ग्रामीण वस्त्या आढळतात,
म्हणून ईशान्य ब्राझीलमध्ये वस्त्या विरळ आहेत. ऊ उत्तर भारत आणि अन्य राज्यांपेक्षा दिल्ली आणि चंदीगड येथे नागरीकरण जास्त झाले आहे. उत्तर एक उत्तर भारतात अनेक राज्यांत हिमालयाचा पर्वतीय भाग असल्यामुळे तेथे शेती व इतर उद्योगांचा विकास पुरेशा प्रमाणात झाल्याचे आढळत नाही. परिणामी उत्तर भागात अनेक राज्यांत नागरीकरणाचा वेग कमी आहे. याउलट दिल्ली आणि चंदीगड ही शहरे मैदानी भागात आहेत. दिल्ली ही भारताची राजधानी आहे आणि चंदीगड पंजाब व हरियाणा या राज्यांची राजधानी आहे. तीन दिल्ली व चंदीगड या दोन्ही शहरांत अनेक प्रशासकीय कार्यालये विविध उद्योग बँका इतर सोयीसुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे उत्तर भारतात अन्य राज्यांपेक्षा दिल्ली आणि चंदीगड येथे नागरीकरण जास्त झाले आहे. प्रश्न तीन थोडक्यात उत्तरे लिहा. अ भारत आणि ब्राझील या देशांत नागरीकरणाबाबत तुलनात्मक आढावा घ्या. उत्तर एक भारत व ब्राझील या दोन देशांपैकी ब्राझीलमध्ये अधिक नागरीकरण व भारतात कमी नागरीकरण झाल्याचे आढळून येते. दोन हजार अकराच्या आकडेवारीनुसार भारतातील नागरीकरणाचे प्रमाण हे केवळ 31.2% होते. याउलट 2010च्या आकडेवारीनुसार ब्राझीलमधील नागरीकरणाचे प्रमाण हे सुमारे 84.6% होते. 1961 ते 2011 या 50 वर्षाच्या कालखंडात भारतातील नागरी लोकसंख्येच्या टक्केवारीत 18% ते 31.2% सातत्याने वाढ झाली आहे. 4 भारताप्रमाणेच 1960 ते 2010 या 50 वर्षाच्या कालखंडात ब्राझीलमधील नागरी लोकसंख्येच्या टक्केवारीतही 47.1% 84.6% सातत्याने वाढ झाली आहे. 5 भारतात 1961 ते 2011 या 50 वर्षाच्या कालखंडात एकूण नागरी लोकसंख्येच्या टक्केवारीत सातत्याने वाढ होत गेली असल्याचे आढळते. 6 भारतात 1961 ते 2011 या 50 वर्षांच्या कालखंडात प्रत्येक दशकात नागरी लोकसंख्या वाढीचा दर कमी अधिक असल्याचे आढळून येते. 7 ब्राझीलमध्ये 1960 ते 2010 या 50 वर्षाच्या कालखंडात प्रत्येक शतकात एकूण नागरी लोकसंख्येच्या टक्केवारीत सातत्याने वाढ होत गेली. गंगा नदीचे खोरे आणि ॲमेझॉन नदीचे खोरे यांतील मानवी वस्त्यांबाबत फरक स्पष्ट करा. उत्तर एक गंगा नदीच्या खोऱ्याच्या प्रदेशात सौम्य हवामान आढळते. 2 गंगा व तिच्या उपनद्यांनी वाहून आणलेल्या गाळामुळे गंगा नदीच्या खोऱ्याच्या प्रदेशात सुपीक मृदा आढळते. 3 गंगा नदीच्या खोऱ्यातील सुपीक जमिनीवर शेतीचा विकास झाला आहे. परिणामी इतर उद्योगधंद्यांचाही विकास झाला आहे. 4 गंगा नदीच्या खोऱ्याच्या प्रदेशात वाहतुकीच्या सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. त्यामुळे गंगा नदीच्या खोऱ्यात दाट व केंद्रित स्वरूपाची मानवी वस्ती आढळून येते. 5 ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात रोगट हवामान आढळते. 6 ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यातील घनदाट वर्षावनांमुळे तेथील प्रदेश दुर्गम बनला आहे. 7 ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यातील नैसर्गिक साधनसंपत्तीच्या शोधावर व त्यांच्या वापरावर नैसर्गिकरित्या मर्यादा आल्या आहेत. 8 ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात पुरेशा प्रमाणात वाहतुकीच्या सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात विरळ व विखुरलेल्या स्वरूपाची मानवी वस्ती आढळून येते. ई मानवी वस्त्यांची वाढ विशिष्ट स्थानीच झालेली का आढळते. उत्तर एक अवर्षणग्रस्त प्रदेश वाळवंटी प्रदेश नापीक जमिनीचे प्रदेश अपुरा सूर्यप्रकाश रोगट हवा इत्यादी घटक मानवी वस्तीस प्रतिकूल ठरतात. 2 अशा प्रदेशांत शेती व इतर उद्योगांचा विकास होत नाही. परिणामी अशा प्रदेशांत मानवी वस्तीची वाढ होत नाही. 3 स्वच्छ हवा पुरेसा सूर्यप्रकाश पाण्याची उपलब्धता सुपीक जमीन पुरेसे पर्जन्य इत्यादी घटक मानवी वस्तीस अनुकूल ठरतात.
4. मानवी वस्तीस अनुकूल असणारे घटक ज्या प्रदेशांत आढळतात अशा प्रदेशांत शेती व इतर उद्योगांचा जलद गतीने विकास होतो व त्यामुळे अशा प्रदेशांत मानवी वस्तीची वाढ होते. अशा प्रकारे मानवी वस्त्यांची वाढ विशिष्ट स्थानीच झालेली आढळते.